वाढत्या महागाई गॅस डिझेल दरवाढी विरोधात आरपीआयचे चूल पेटवून आंदोलन। साताऱ्यात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने घरगुती गॅस पेट्रोल डिझेल दरवाढीचा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर चूल पेटवून निषेध करण्यात आला। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे। संसार उपयोगी साहित्याचे दर वाढ शासनाने मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांनी दिला आहे। आज रिपब्लिकन पक्षाचं जे आंदोलन आहे ते आंदोलन महागाईचा जो वागडोम वाढलेला आहे त्याचं आहे। एकंदरच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने आज या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण अशी महागाई वाढलेली आहे आणि त्या महागाईला हे दोन्ही सरकार जबाबदार आहेत। एकंदरच आपण पाहतोय की हा जो घरगुती गॅस आहे तो साधारणपणे 850 ते 900 आसपास गेलेला आहे। तसेच आपण पाहतोय की डिझेल आणि पेट्रोलची स्पर्धा चाललेली आहे की 100 पुढं कोण जाते। पेट्रोल तर 100 झालेलंच आहे, डिझेल 100 आसपास आहे आणि या पेट्रोल दरवाढीमुळं आणि या गॅसच्या दरवाढीमुळं सर्वसामान्यांचं कुटुंबाचं बजेट जे असतं महिन्याचं ते बजेट टोटल कोलमडलेलं आहे। या बजेट कोलमडल्यामुळं एकंदर घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये कलह झालेला आहे। डिझेल वाढल्यामुळं आपण पाहतोय की डिझेल वाढल्यामुळं डाळीचं तेलाचं आणि तसंच जी काही इतर संसार उपयोगी साहित्य असतं याची दरवाढ झालेली आहे। जे तेलाचं कॅन पूर्वीचं 5 350 मिळायचं ते आता 750 झालेलं आहे। जो तेलाचा डबा 10-15 तेला डबा 1300 मिळायचा तो आता 2000 ते 1200 झालेला आहे। त्यामुळं सर्वसामान्यांचं कुटुंबाचं बजेट टोटली कोलमडलेलं आहे। नोकरदारांना काय 7वं 8वं 9वं वेतन आयोग मिळेल पण गरिबाचं काय, ज्यांचं हातावरती पोट आहे, ज्यांचा रिक्षाचा व्यवसाय, जे भंगार येतात, जे सर्वसामान्य कुटुंब मोलमजुरी करतात, त्यांचा धंदा बांधकाम क्षेत्राशी निगडीत आहे, त्यांचं काय। त्यामुळं त्यांच्या या सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वसामान्यांचं बजेट व्यवस्थित व्हावं आणि ही दरवाढ कमी व्हावी यासाठी आज रिपब्लिकन पक्षाचं आंदोलन। रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही विचार करतोय की जर हे जर डिझेलची दरवाढ झालेली आहे त्या डिझेलच्या दरवाढीमुळं सर्व साधन सामग्रीची दरवाढ झालेली आहे। एकंदरच आपण पाहतोय की या बांधकाम क्षेत्राशी निगडीत असणारी जी काही वीट वाळू खडी यांचं सुद्धा आज दरवाढ झालेली आहे।